छत्रपती मल्टीस्टेट प्रस्तुत मराठी वेब सीरीज सांडा चौकडी सांडा चौकडी. वाटो झाले सगळं नदीची बेकारी झाली राव चला की लवकर मार असं थांबा की थोडं ढकला तर राव येता एक तर आता पडल ते चला येता काय माहिती राव बाळा साहेब साहेब पडलं राहिया बसून येणार मग इथं का साहेब मला पाडतल मला बसू दे थांबा का आज काय कुठं शुक्रवार आहे काय हो शुक्रच्यामुळेच वाजतंय देवाचं पलीकडे चाललंय आता दिवसभर वाजतच राहणार देव दर्शनाला साहेब ऐका पाय नीट नीट चालायचंय चालवत पुढे आणि तुमचं तरी ताच्यात आणि तुमचं काय पुढे कटोलं पुरलं होतोय दगडी बिगडी बाजूला काढायचं कळत नव्हतं तुम्ही आमदार खासदारच तुम्ही आले की आम्ही दगडी नसेल बाजूला काढून चलतो पुढे आम्ही आज तू दडका गेला खडकाला आणि दगडी उचलणं सोपं आहे का ही बरं सुभाषराव तुमची मला हीच गोष्ट कळत नाही एक तर मला सांगा इकडं नाही दिला तर दर्शनाला सकाळ सकाळ काय करायचं का ते बाळासाहेबाला घेऊन यायचं जाऊ का आम्ही घरी माझी मला सांगायचा खेळ करायचे लागले सव बाळासाहेब ती चांगलं सांगतात की चांगलं सांगतात का वाईट आम्हाला कळतंय खतीत कुठे पाहिजे होता मोड आहे पाहिजे होता तडकीने म्हणजे तात्याला जोडीदार झाला असता काय मोड आम्ही काय एवढं हलकं काय असले दगडी किती मी उचलून वाटत ना फेकलेले असते नाही कळलं असतं त्यांना लागलं असतं म्हणजे आमचा आम्ही बघून घेऊ तुम्ही सांगू नका काय करायचं मिळतं घ्या बाळासाहेब ग बसा बाळासाहेब मला सांगा ह्या नदीला उन्हाळ्यात ह्या टायमाला आपण लहान होतो किती पाणी असायचं पर्यंत वाजवते राव दोन्ही कडे निरामाय आपली आणि खडक ना खडक दिसायला पवायला यायचो वरून उडे टाकायचो टाकायचो का नाही इथून उडे आंबा इथून उडे आणायचं राव पाण्याचं महत्व आता लोकांना समजायला लागलं बघा रामभाऊ नदीची अवस्था आहे नाही तात्या बघा ना राव अक्षरशः भगवान राव ही अवस्था नदीची
बोरडी खट नदी पडले राव हे मास सगळं मरून पडल्या पाण्याचा ठिपका नाही नदी आता मला काय वाटतंय माहितीये का हे दुष्काळ आहे ना अजून भीषण दुष्काळ पडला पाहिजे पाणी आटलं पाहिजे सगळे कोरडी ठण झाले पाहिजे बरं का ते हो झालंच पाहिजे एवढ्यासाठी आला का तुम्ही माझ्या बरोबर लोक पाऊस पडण्यासाठी वाट बघते तुम्ही म्हणता दुष्काळ पडला पाहिजे पडला पाहिजे माझं म्हणणं म्हणून कावळ्याची शेपानी गुरं मारतात का नाही नाही ऐका की मला सांगा दुष्काळ पडला तुम्ही सावध आता तुम्ही म्हणताय पाऊस पडला पाहिजे किती झाडं लावले आतापर्यंत नाही एखादा झाड लावायची अक्कल नाही आणि दुष्काळ पडला की पावसाची आठवण होती आधी जर झाड लावले असते लोकांनी पडणाऱ्या पावसाचं पाणी अडवलं असतं अशी अवस्था झाली असती का अहो तात्या हे असा दुष्काळ नाही खरका वाळवल्यासारखी देवाने लोक वाळवली पाहिजे शिक्षा दिली पाहिजे मग असं करा तात्या आता झाड लाव फळ पडेल पाऊस तुम्ही का पावा तुम्ही तर तुम्ही पाण्याशिवाय कुणाच्या गावाच्या माहिती आता झाड लावली तरी 5 वर्षांनी मरणाचा पाऊस पडेल पाहिजे म्हणजे उगवतोयस ना रामभाऊ तू खाल्लं की लगेच रुपये येतं का आता जर झाड लावली तर आपल्या पुढच्या पिढीला पाऊस पडेल त्यांचं मला सगळं आपल्या वाट वडिलांनी कधी बघितला विचार केला असेल का परत पाणी एकाच घ्यावं लागेल बरं आता तो मला नाही 30 रुपयाला लिटर भर पाणी एकाच घ्यावं लागलं तर मला पण बाया म्हणत नाही नदीची पण काय अवस्था झाली लोक कचरा सुद्धा नदीतच टाकतात गरीब घाण करायची नदीत आणून टाकायची लोकांची मानसिकताच घाण झाली सुभाषराव उपोषणाचा खेळ कस काय झाला उपोषण सक्सेस झालं तुमचं उपोषण सक्सेस झालं तुमचं झालं उपोषण सफल पण रामभाऊची आमची अवस्था काय झाली माहिती का आमच्या पायाला पाय नव्हता डोळ्याला डोळा नव्हता मानाचा तुकडा पोटात कण नव्हता आम्ही काय जीवन येत होतो का मग आम्ही बघाय बसलो का तुम्ही काय केलंय ते आमचं सांगतोय जेव्हा आम्ही प्रांत तहसीलदार बोलावली तेव्हा तिथं फायदा झाला आपल्याला हो का बाळासाहेब तुम्ही का बसा तिथं उपोषण धरलंय मी 7 दिवस उपाशी मी पोटात आणण्याचं कण नाही लोकांनी केळं आणली तुम्हीच खाताय पाणी आणलं तुम्हीच पिताय अजून 1 दिवस जरी मी उपोषण धरलं असतं ना अक्षरशः मेला असतो तुम्ही जे केळं खाल्लं असते ना उपोषणात तुमचं कुत्र्याने हाल खाल्लं नसतं लबाडाय म्हणले असते 1 नंबर आज बसून खातोय झालं 2 दिवस तरच पण कोणा आला ना हमकास उपोषणाचं एक झालं उपोषण तर तात्या सक्सेस झालं पण त्या बिचाऱ्या बावड्याला त्याचं घरकुल परत मिळलं बावड्याला तर न्याय मिळालाच पण सरपंचा कार्यक्रम करून टाकला राजीनामा द्यावा लागला पत्र केला सरपंचाला अधिकारी म्हणलं तसं केलं बरं का त्यांनी मला सुद्धा ते कसं रखरखा बघत होत ते माझं सरून थोडं पडलं तरी कारवाई बिरवाई करायचा पण आपलं काम लय ते पहिला अगोदर सरपंचाला बी राजीनामा आपण द्यायला या सरपंचाला राजीनामा आपल्या पार्टीचा सरपंच करण्याशिवाय बाळासाहेब कसे त्याच्या पायात कमी भगवंताने एक वस्तू काढून घेतली की दुसरी जास्त काय वैकुंठाला चाललं तर असा कुत्रे का तो वासा 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 करत आलाय हा फसाटला पडला लागला तरपडचेले तर मग रामभाऊ पडले डोक्या विता रागे झालं का एवढं का बोंबलत आलाय आता तुम्ही इकडे बसलात अहो गावात तिकडं मरणाचा ठिकाणा चालू आहे अहो तिकडं गावात मरणे लागलेत कळवण लागली तुमची बायको काय ऐका माझी नाही नाही रामभाऊ तुमची बायको नाही माझी तुम्ही बसा खाली नाही ते कुंभारवाड्याला नळ लागत त्या
तिथले बायक होत सगळ्या. अहो मर्राचे भांडण नको काय सांगू, हांड्याने मारामारी चालू तात्या. म्हणजे पाणी भरण्या वाचून भांडण चालत का? अहो तात्या काय सांगू, आम्ही भांडण मिटू आहे गेलो, त्यांनी त्यांची भांडणं दिले सोडून आणि आम्हाला जी काय हांड्याने चोपलाय बघायचं तोंड हांड्याने तरी मला नुसतं मुखा मार दिला नुसतं मला. पायाला लेच मुख असतो बर का भांडणाचा आमच्या हक्कात त्याच्या. अहमदशीची बायको नव्हती म्हणून तरी आम्ही असं शाबीत आलो. अहमदशीची बायको असती तर आमचा हात पाय गळत असतो एकमेकाचा. अरे पण शेण्यानं तुम्ही तात्याचं नाव सांगायचं. सांगितलं ग्राम भाऊ तात्याचं नाव सांगितलं लय मारलं कुत्र्यासारखं उठ. नाहीच पाहिजे होतं तुम्हाला, कशाला बायकाच्या भांडार घुसला होता आमच्या परस्पर. अहो तात्या चला लवकर फटाफट, हे बाया एकमेकीचे झिंजे उपटून एकमेकीला टकल्या करून टाकतील. पुढे काय चल लवकर बाळासाहेब. काय करायचं मग आता, पाणी बिणी नाही तरी आपलं तसंच काढायचं. भाऊ नाही तुला काय नाही एवढी निवडू लागत जा कि मग. बबनराव बोल की अण्णा, नीटनीटकी निवडा आता, किडकिटा काय तिकडं चांगली टाकाल इकडं. अहो अण्णा मला काय दिसतंय का, पुण्या भाभीनी आणि राजाभाऊनी बसवले मला निवडायला. त्याला काय बबनराव चापसून चापसून टाकायची. तेच चालली चापसा चापशी, लागली कवळी हाताली की टाकतोय. त्या आंधळासून चांगली निवडली की निवडायला लेमी भारी. बरं अण्णा आंबदाशीच काय दिसत नाही. अहो तो गेलाय पुण्याला. आणि ती बायको त्यांची. ती दोघ गेले तर मला सोडलंय गावात. काय बोलतो दोघ बी गेले तुम्ही मग काय तर. अण्णाचं मात्र बरं आहे बरं का. आता काय बरं आहे दोघ नाही म्हणलं हाताने मागायची पाळी. भाभी ती सविता बा मावशी गेली होय. बर बर जाऊ दे, जात असेल तर आपण निवडू केवढी जण आहे की भरपूर. पण पवनराव बोल की आज तुम्हाला चांदळ चौकटी कस काय सोडलं. हाणाराव चांदळ चौकटी सकाळ सकाळ कुठे गेलं तर मला कधी सोडत नाही ती, पण कधी विसरत बी नाही मला. बबनराव काय करते भाभी त्याला नका बसून देऊ करेल खेळ भिडीच सगळा त्याला आंधळ्याला दिसत का जरी. काय म्हणतात ना ते कामाचं लपत ना आंधळ चापत. बबनराव चला गॅस बसरा चला 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 घेऊन चला बाबी बसवले मला सकाळ सकाळ रामभाऊ 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 रामभाऊ
तुम्हाला आकले बिकलेच करणार काय आज तात्याचा मेला असता तर काय गावाने बघितलं असत तुमचे भांडणे मिटवाय तात्या गडबडे नाला आम्हाला घेऊन आणि खुशाल तडा तडा असा ऊस फोडल्यागत मारताय वे तुटून पडताय तात्या प्रतिष्ठित माणूस आहे अध्यक्ष नक्की काय झालं ए इकडे अध्यक्ष काय झालं म्हणजे काय काय ती बायकांची भांडणं सोडवाय गेलून बायकांनी खाली पाडून मारलं काय तुला सांगायचंय काय रामभाऊची अध्यक्ष चिंता त्याचे कुत्रेगत अवस्था केली माणसावर तुम्ही तुटून पडला माणसं आहेत का भूत आहे ती आमचं काळ आमचं काळीच मातीत लावलं थोडी तरी जनाचं नाही म्हणायचं लाल झाला की हाय काय बघितलं असतं आणि आज मी असतो तर मेला असता की तात्या अक्षरशः तात्यासाठी मी छातीची ढाल केली रामभाऊ छाती इकडे खाली कुठं छातीची ढाल केली अहो तुम्हाला काय कळतंय का अहो आमचं आधार कार्ड म्हणजे आधार स्तंभ आधार स्तंभ तुम्ही अक्षरशः असं जमिनीवर लावला मला तर अध्यक्षाला सुद्धा सोडला नाही मारलीन मी अध्यक्ष झालोया बायकाय का भीताड आहे मग का घरच्या नवऱ्यांचा राग आमच्यावर काढता काय अहो बाळासाहेब खरंच कळलं नाही आम्हाला या नादामध्ये भांडणाच्या नादात एवढं कोण कुणाला मारते कळलं नाही आम्हाला काय तात्याला मारायचं नव्हतं तुम्हाला समजलं ना म्हणजे माझ्याकडे कुठं तिकडं कुठं पाहिजे मारायचं काय अजून चोरती चोर वर्षी मला दिसलंच नाही तात्या कथा कथा तोडवताना तात्या आम्हाला तुम्हाला नव्हतं मारायचं चुकून मारलं खाली पाडून चांगलं मारत होता की वरण हांडणे आणि कळलं नाही होय वंश मी तुम्हाला तेच सांगत होते की तात्या हाय तात्या हाय तरी आपण कपडा धुतला आणि धुताय धुताय अरे डुक्कर लोळावा घातला तसं तात्याला लोळवत होत ओ रामभाऊ गप्पा की आपल्याला बी लोळावलंय की ओ सुभाषराव हा तात्यापेक्षा मला कमी लोळावले लोळावलं ना आता आता कशाला मान खाली घालते हिने कल्ले मारले हांडेने काय बघते अशी वाघा वासा वासा खाली बघ अजून बघते डोळ काढून त्याच्या तुम्ही सावधा एवढा देखण्या झरता त्यांचा हळूहळू काळा जाबडा केलाय माहिती का नाही पाण्याचा प्रश्न जरा अवघडच झालेला ह्या वर्षी हे मला माहिती आहे अख्ख्या महाराष्ट्रात दुष्काळ पडलाय अहो बाळासाहेब आपली नदी कवा कोरडी पडत नव्हती नदी कोरडी पडली अख्ख्या गावात फक्त एवढ्या एका हापशाला पाणी राहिले त्यामुळे का भांडणं तुम्हाला सांगतो किती आपण हापशाच तुम्ही काय भांडणं त्यांना करू नका अहो ताते तुमचं बरोबर आहे ह्या हिला सांगा ना ते टिप्पड आणले भरती पाणी अख्ख गावा मळून काढलं ह्या भवानी तरी टिप्पड भराना गप तुझं तोंड जरा ऐका ऐका ओ ताते हिला सांगा घे टवळीला भांडती आल्यापासून भांडू काय नका ह्या बघा काय नाही ताते ही बाई लईच आगाव आहे अहो तुम्हाला माहितीये का पद्मश्री आप्पासाहेब पवार सांगायचं भविष्यात पाण्यासाठी मारामारी होईल आज ती खरे ठरतय आता तरी नुसती मारामारी झाली हा जर प्रश्न सॉल्व्ह झाला नाही ना तर भविष्यात या पाण्यापासून खून सुद्धा पडायला मागे पुढे पडायचं खलास झाला असता बरं का तात्या जर आपण आता पाण्यावरती जर काय काम केलं नाही तर ज्या पद्धतीने आपल्याला रेशन कार्ड वरती स्वस्त धान्य मिळतं तसंच भविष्यात ना आपल्याला रेशनिंग कार्ड वरती पाणी घ्यायची वेळ येईल त्याच्या कुठल्या मुद्द्यावर राजकारण करू पण आपण पाण्याच्या मुद्द्यावर राजकारण करायचं नाही राजकारणाच्या पायात आपण ह्याची आडव त्याची जिरवजी करत बसलो का नाही त्यापेक्षा जर आपण पाणी जिरवायचं जर काम केलं असतं ना तर ह्या दुष्काळानं आता आपली जिरवली नसते म्हणजे मला सांगताय काय नाही सगळ्यांना सांगतो रामभाऊ मी हो का रामभाऊ ती गोष्ट खरी आहे पाण्याचा प्रश्न लय अवघड झालेला आहे तर मला काय म्हणायचं रामभाऊ याच्यावर काहीतरी आपण उपाय काढला पाहिजे बरोबर मी उपाय सांगू सगळ्या गावांमध्ये जिरायती भागांमध्ये वॉटर कपच काम चाललेलं आहे पाणी फाउंडेशन पाणी फाउंडेशन गावची गाव एक होत आहे राबतय पाऊस पडल्यानंतर पाणी तिथंच मुरणार आहे तिथंच जिरणार आहे फायदा गावाला होणार नाही नाही रामभाऊ म्हणतात ते बाळासाहेब गोष्ट खरी आहे काय झालंय की महाराष्ट्रभर सध्याला पाणी फाउंडेशनची काम चाललेली चालल्यात का नाही आणि बघा ते आमिर खान बिचारा एवढं तिकडे एवढं श्रीमंत असताना देखील गावागावात राहून जाऊन ती कामं करतय आपल्यासारख्या माणसांना तर पाण्याचा एवढा मोठा प्रश्न आहे तर आपण देखील पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप मध्ये भाग घेतला पाहिजे बस 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 म्हणजे आपल्याला पहिल्यांदा गेल्या गेल्या वॉटर कप मध्ये क्वार्टर कप नाही बाळासाहेब इथं माणसांना वॉटर मिळणार तुम्हाला क्वार्टरच पडले राव
वॉटर कप म्हणजे स्पर्धा असते. हा बरोबर, सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा, त्यात सहभाग घेतला पाहिजे. नाही तात्या, महाराष्ट्रभर पाणी फाउंडेशनची कामं चालू माहिती का बनव तुम्हाला काय माहिती, पण मी ऐकून आहे बाबा चांगलं काहीतरी करतात. पाणी फाउंडेशनचे म्हणा की आमिर खानांचे हो करतात माहिती नसलं करायचं कसलं सांगा. तर ते काय माहिती का, सगळ्या गावाने जायचं आणि आपल्या माळावरती श्रमदान करायचं. मग नंतर काय होतं, पाणी पावसाचा पाऊस झाला की तिथे सगळं पाणी त्या डोंगरामध्ये मुरत आणि मग विहिरीला आणि बोरचं पाणी कधी हे आटत नाही. जसं आमच्या तुम्ही अंगा वसा वसा आला ना, तसं त्या पाणी फाउंडेशनच्या कामासाठी वसा वसा पुढे जा. आता जसं भांडं तुटून पडला होता तसं उद्या सगळे खांद्याला खांदा लावून तिथं माती उकारताना दिसला पाहिजे. आपण सगळी आपलं गाव हे पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप मध्ये सहभागी होणार आहे आणि उद्या सर्वांनी सकाळी 7 वाजता तिथं माळावरती श्रमदान करण्यासाठी यायचं. ठरलं, तुम्ही या तुमच्या शेजाऱ्यांना सांगा सगळ्यांना. गावाकडची अंडी पिल्ले लपडी सपडी पाता, जो तो समजू लागे स्वतःला भल्ला मोठा नेता. हे हे हे, गावाकडचे अंडे पिल्ले लपडी सपडी पाता, जो तो समजू लागे स्वतःला भल्ला मोठा नेता. आब अर्धे उगी फुकाचा, हळूच मारद दडी चांडाळ चौकडी, चांडाळ चौकडी.